आत्ताच दादांनी सांगितलं की या चौकाचं नाव चांदणी चौक कसं पडलं तर म्हणजे मला देखील हा प्रश्नच होता कारण दिल्लीमध्ये एक चांदणी चौक आहे त्याचा पावणे चारशे वर्षाचा इतिहास आहे पण पुण्यामध्ये चांदणी चौक कसा आला मला तर असं वाटत होतं की या ठिकाणी ट्रॅफिक जॅममुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्या लागतात म्हणून कदाचित याचं नाव चांदणी चौक पडलं असेल पण दादा तुम्ही आज ज्ञानात भर घातली आहे आणि चांदनी चौक नाव कसं आलं हे या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे आणि पुण्यात नावं कशी पडतात याचं वैशिष्ट्य देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे पुण्याचा चांदणी चौक आहे गुगल हे तुमच्याच कब्जात आहेत ना बुद्धिवंतांचं शहर आहे दादा इथे निर्णय करताना आम्हाला प्रॉब्लेम असतो आहे की बुद्धिवंतांचं शहर असल्यामुळे कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं कोणी स्वित्झर्लंडचा रिपोर्ट आणतं कोणी जर्मनीचा रिपोर्ट आणतं मग या तीनपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला प्रमाण भाषा तर पुण्याची पण प्रमाण रिपोर्ट कुठला याचा निर्णय करता करता थोडा वेळ निघून जातो